हॅलो. हां, बोला डॉक्टर करून. त्या बघडे सुजा, तुझ्याकडे केस पाठवतोय, 15 मिनिटात पोचेल, टेक केअर. हां, म्हणजे आपल्या त्या इंजेक्शनमुळे का? हो हो हो, त्याच इंजेक्शनमुळे. हे बघा लिसन, कोणाला संशय तर नाही ना आला? अजिबात नाही, आम्ही अगदी दुसरी केस आहे म्हणून विचारतो. डोंट वरी, त्याची काळजी मी घेतो, तू पेशंटची काळजी घे. ओके ओके ओके. आणि बघ, दे सम गुड न्यूज. बोल. नाही नाही, आय टेल यू टुमॉरो. उद्या स्वतः भेटून सांगतो तुला. ओके ओके. अच्छा. कुणाशी बोलते मी? ऐकताय ना? तुम्ही जरा नीट वेळेवर औषधं घेतली असती, घरी जरा व्यायाम केला असता, तर हे असं हॉस्पिटल मध्ये पडून जायची पाळी आली असती का तुमच्यावर? पण नाही, ऐकायचं म्हणून नाही, मला मात्र हट्टी भरायचं. आणि स्वतः स्वतः मात्र साथ हट्टी. कुणाशी बोलते मी? मी बडबडते ते दिसते तुम्हाला, पण मी अशी बडबडते ना म्हणूनच सगळे कसे वचकून असतात मला. नाहीतर ह्या तुमच्या घरच्यांनी घराचा केला असता गोठा आणि आपल्या दोघांना बांधलं असतं दावणीला. हे मा खा हो तुम्ही. आधी मी काय सांगते ते ऐका. मी अशी खमकी आहे ना म्हणूनच त्यांची डाळ शिजत नाहीये, पण तुम्ही फार पुळका येतो ना तुम्हाला त्यांचा. उगीच झोपेत सोंग घेऊ नका हो. इतके दिवस तुम्ही हॉस्पिटल मध्ये आहात, पण एक दिवस तरी आलो होतं का कुणी भेटायला? नाही ना. पण तुम्ही खोकला झाला केले भेटायला, सर्दी झाली केले रुमाल घेऊन नाक पुसायला, आता खातात खिळ बसली. बोला ना, झोपावत मेरा बुळ्या. सत्या काकू, अहो अजून तुम्ही इथेच? भेटायची वेळ कधीच संपून गेली, निघा आता. हो ना, त्याच काय, ह्यांना ना जरा डोस देत होते शहाणपणाचे. अगदीच व्यवहार शून्य आहेत हो हे. येते मी, येते. नको. काय म्हणत होत्या सत्या काकू? काय म्हणत होत्या सत्या काकू? म्हणजे तुम्ही ऐकत नव्हतात? अहो तिचं ऐकून ऐकून तर आजारी पडलो आणि इथं ऍडमिट झालो. इथं सुद्धा तेच. अहो गाणं कितीही चांगलं असलं ना, तरी रोज तेच ऐकून कंटाळा येतोच की नाही. आणि हिचं तर रडगाणं, ते कोण ऐकणार? त्यावर हा एकच रामबाण उपाय. हा बघा, आहे की नाही. कापसाचा हा उपयोग माहित नव्हता मला. बरं, हे औषध वेळेवर घ्या, येते मी. टेक केअर. सुमनताई, तुम्ही सुद्धा जरा जपून जा, रात्र झाले. कमाल झाली तुमची दादा. आपल्याला नाही बुवा तुमचं वागणं आवडलं. म्हणजे? अहो तुमची बायको किती प्रेमळ आणि लाघवी होती, तिचं साधं बोलणं सुद्धा तुम्हाला आवडू नये. जावे त्याच्या वंशा. तुझं लग्न झालं ना म्हणजे कळेल तुम्हाला. तेच तर म्हणतोय मी, तुम्हाला बायको असून नकोशी झाली आहे आणि आम्हाला हवीशी असून मिळत नाहीये. मिळेल मिळेल, प्रयत्न करा. मेरी गो राऊंड वर. गुड आयडिया, तिकडेच जातो आता. जा, तू झोपतो तरी. प्रयत्न करून पाहतो. शाबास. काय राणी, अग बसची काय वाट बघतेस? रात्री मुलींनी टॅक्सीनी फिरायचं असतं. चल, घाबरू नको, डबल पैसे देऊ. चल चल रे, चल. झाले.
चला रे। मुंबई बंद दिसती, आता आज जायचं कसं? अर्धवट का काय? अरे बापर, तू आपणच जाऊ, डोक्याला ताप नको रे बापा। अडकलं आंब्या कुठे गेला? पळून जातोस होय रे, आता मला पाणी पियायचंय, तू पळ। आंब्या शोधायला आलो, या मडकं कुठनं आलो मध्येच? ए जर हात दे रे। काय नाही, ते पाणी पित होतो तर हातात तांब्या निसटला, घरंगडत खाली आला, हरवला असं तर आईनं जोड्यान मारलं असत। तुझ्याकडे पाणी आहे का प्यायला? पाणी बिणी काय नाही इकडं। ए असं बोलू नकोस, दुसऱ्याला पाणी पाजणं हे मोठं पुण्याचं काम असतंय असं माझ्या आईनं मला सांगितलं। माझ्या आईनं भल्या भल्या लोकांना पाणी पाजलंय, आता ती आई बी नाही राहिली, तिथं लेकरू बी नाही राहिलं, सगळी कार्टी बिघडली। अरे वा, काम दिसतंय, करा करा काम करा, मी दुसरीकडे बघतो पाणी मिळते काय ते। हा उस्ताद जाऊ दे ना त्याला। अरे 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 पण कसे पाय, अरे सोड की, अरे अरे वा, तुमची बहीण पळून जाती होय म्हणून धरून ठेवलंय। तुझ्याकडे पाणी आहे का? पाणी पाहिजे माही। अजे अरे वा, एका पाणी त्याची पद्धत झाली होय, पाणी नाही तर नाही म्हणून सांगा। मी तुमच्याकडे पाणी प्यायला मागितलं, दाखवायला नाही सांगितलं। तुमच्या भाऊ बहिणीचं काय चाललंय ते चालू द्या की, मला कसे पाई मारताय? मी फक्त पाणी मागायला आलो, मला दुसरं काय बी नको, तुमचं चालू द्या। ए भावाच्या बहिणी, त्यांना सांग की मला सोडायला, मला मागं का लागले ते? ए सोडा की रे माझी, माझं डोसकं फोडून टाकलं, माझं डोसकं फिरलं ना तर मी लय वंगाळ माणूस आहेस। हा ए मोऱ्याचं काम नाही सांगून ठेवतो। तांबे आहे ना, मला म्हटलं की याला गडबडीत आईनं जोड्यान मारलं असत। किती लागलंय तुम्हाला? अहो एवढ्या जखमीने काय होते, असे किती घाव सोचलेत? आठदार माणूस आहे मी गावचा, येतो मी। माझ्या घरी चला। तुमच्या घरी? मी उपचार करते तुमच्या। नको नको, तर परत तुमचे भाऊ येतील, काय सांगता येत नाही। अहो माझं ऐका, अहो मी काय म्हणतो, तुमची पण कमाल आहे हो, माझ्यासारख्या गरीब माणसाला तुमच्या भावाने? माझे भाऊ नाहीत ते, नराधम होते, मला एकटीला पाहून ते। अच्छा असा प्रकार होता? होय तो
मला वाटलं तुम्ही भाऊ बहीण खेळताय म्हणून. वेड्या बहिणी तिची वेडी ग माया. परत आलं माझं तांब्या तिकडे घरंगळ्याचा आला म्हणून. पण तुम्ही आला नसतात तर काय झालं असतं कोणास ठाऊक. त्या चारी नराधमाने माझ्या आयुष्याची विल्हेवाट लावली असती. बरं ते जाऊ दे, तुम्ही आज चला. लागले तू खायला लागला. काय बँडेज केले तो कळलं सुद्धा नाही. तुम्ही डॉक्टर आहात का काय. नाही मी नर्स आहे. तुम्ही बसा आईशी गप्पा मारा तोपर्यंत मी चहा आणते. अरे बाबा कसा आलास, कुठून आलास, कुणी पाठवलं तुला, नेमका तुझ्या गॅरेज मध्ये कसा काय पोहोचलास. अहो मी कसला पोहोचतोय, माझा तांबे तिकडे गेला म्हणून मी शोधायला गेलो. अहो कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं काहीतरी झालं बघा. नाही रे बाबा, परमेश्वराने बुद्धी दिली तुला तिथे जायची म्हणून तर माझी पोरगी वाचली. काहीतरी तुमचं काय झालं, मी आत गेलो, मला वाटलं भाऊ बहिणीचं काहीतरी चाललंय, नंतर कळलं कुंड सगळं. मग आधी चहा आई घे. अगं मला अजून गोळ्या घ्यायच्या. तू घे. अगं तू कशाला उठतेस, मी आणते ना. नको नको मी घेते, तू बैस गप्पा मार. घरेलूच्या बऱ्याच दिवसांनी पियानो. हा मस्त मस्त चाय बघा. आहा अमृततुल्य. अहो मी काय झालं, मी चहात साखर घालायलाच विसरले. थांबा मी साखर आणते. पण मी कुठं म्हटलं चहा गोड नाही म्हणून. म्हणजे एक जुनी म्हण सांगू का काय, गोडी साखरेला नसती, गोडी असते ती बाईच्या हाताला. तसं असतं ना तर सगळे साखर कारखाने बंद पडले असते. तरी आमच्या गावातल्या सगळ्या बायकांच्या हाताला गोडी असणार. कशावरून. अहो म्हणूनच आमच्या गावातला साखर कारखाना बंद पडला आणि नोकरी शोधायला मी इकडे आलो. म्हणजे नोकरीसाठी आलायस तू इथे. काय करणार, कारखाना बंद पडला, आमची नोकरी गेली, घरात आई आहे, दोन बहिणी आहेत, घर तर चालायला पाहिजे. मग तू अगदी वेळेवर आलास बघ. माफ करा मी तुम्हाला तू म्हणाले. अहो त्यात काय झालं, गावात तर मला सगळे ए बैलोबा, ए रेड्या, ए गाडवा अशी जाग मारते आहेत. त्या मानानं तुम्ही मला लय मान दिलात, फक्त तू म्हणालात. ठीक आहे, तुझ्या नोकरीची व्यवस्था मी करते. तू उद्या सकाळी डॉक्टर गरुडांच्या नर्सिंग होम मध्ये, मी तिथे नर्स म्हणून काम करते. आमच्या इथे एक वॉर्ड बॉयची जागा आहे रिकामी. वॉर्ड बॉय आणि मी, मला कसं जाऊ. मी शिकवेन. मग तर झालं. मग उद्या सकाळी 10 वाजता सेवाधाम नर्सिंग होम. हॉस्पिटल सेवाधाम नर्सिंग होम. अरे हेच आहे की हॉस्पिटल सापडलं तर बाई कशी सापडायची. बाई नाही रे, खरंच नाही. खरं सांगू डार्ली, असं वाटत कि मी चिमणी व्हावं आणि उडत उडत येऊन तुझ्या हृदयाच्या घरट्यात बसावं. चिमणी, चिमणी नाव दिसत. आहो चिमणी बाई, आहो चिमणी बाई, मी कावळा कावळा. चिमणी बाई काय होय तुला. आहो चिमणी बाई लक्षच नाही. चिमणी बाई मी. आहो चिमणी अजिबात नाही. चल एका वेळी दोन दोन्ही कानात. ए सावट कुठ. चल तरीच काय तुझं. ए नाही असं नाही. अरे पण असं काय करतो तू, बंद पडली की काय. आई बापरे डेंजरस आहे. नको जाऊ दे. हा तुझा शेअर. हा थँक्यू थँक्यू. बर ती गुड न्यूज कुठली सार होतास. लवकरच औषधाचा नवा स्टॉक येतोय. गुड, तू मला स्टॉक पुरवत जा, तुझा शेअर तुला मिळत जाईल. पण डिसुजा एक गोष्ट लक्षात ठेव, या औषधामुळं एखाद्या पेशंटवर रिएक्शन आली तर हा पेशंट मी तुझ्या हॉस्पिटलमध्ये पाठवत जाईन, हे आपलं ठरलेलं आहे. डोंट वरी गरुड, तुझ्यासाठी माझं हॉस्पिटल 24 तास ओपन आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. ही फाईल आपण मागितली होती. थँक यू. हाऊ आर यू सिस्टर. आय एम फाईन थँक्यू. फाईन दॅट्स नाईस सिस्टर. आम्हाला कॉफी पाठवून द्या. ओके सर. डिसुजा ही फाईल. अरे तू केव्हा आलास. मी तुम्हाला शोधत होतो. बरं वेळेवर आलास. हा चेक घे आणि चल. कुठे
तुझी साहेबांशी ओळख करून देते. अच्छा, आपली ट्रेप पासून ट्रेनिंगला सुरुवात. ओ, डॉक्टर गरुड बोलतोय. मग डॉक्टर वर्टीने सांगितलं. अहो, त्यांनी सांगितलं म्हणून मी पैसे कमी करणार आहे का? आमचे चार्जेस ठाऊक आहेत ना. हा, ऑल राईट, त्या पाठवून द्या, पाठवून द्या. हा, तुमन हा कोण? तेच सांगण्यासाठी आले. हा गोप्या, नवीन वॉर्ड बॉय म्हणून ठेवायचा आहे. हुशार आणि प्रामाणिक आहे. तुला कसं काय ठाऊक? म्हणजे चेहऱ्यावरून तसं वाटतंय. चुकतेस तू, थोडा भाबडा दिसतोय म्हणून. पण लक्षात ठेव, असलीच माणसं बेरकी असतात. पण हा तसं नाहीये, मला खात्री आहे. हॉस्पिटलचा यापूर्वीचा काही अनुभव आहे की? 6 महिने होतो माकडान मोडलं म्हणून ऍडमिट झालो होतो. त्यामुळे सगळ्या माकडांना, आपल्या डॉक्टरांना, वॉर्ड बॉयना ओळखतो ना. शिवाय मी त्याला ट्रेनिंग देईन. ओके, ठीक आहे ठीक आहे, कामावर ठेवून घे त्याला. थँक्यू सर. गोप्या, पाया पड. अरे, माझ्या नाही, साहेबांच्या. हा, बरोबर. वंडरफुल, ब्युटिफुल. तुझी नोकरी पक्की. पण एक लक्षात ठेव, तुझी ड्युटी सकाळी 9 ते संध्याकाळी 6. चालेल. 6 नंतर मात्र तू मला इथं दिसता कामा नये. कोण आहे ते मरायला इथं? चल हो, चल. कॉफी 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 कॉफी. पनीर चाप? ते जाऊ दे, मुद्द्यावर ये. फाईल चाळलीस? चाळली रे बाबा, पण मला हवी आहे ती ही फाईल नाही. गेल्या महिन्यात जो वारला ना पेशंट, कोण बघ, नाव सदानंद, सदानंदची फाईल हवी आहे मला. सदानंद, ती केस डॉक्टर हिरवेंची आहे. मला वाटतं फाईल त्यांच्याकडेच आहे, मागून घेतो. हॅलो, मला डॉक्टर हिरवे द्या. मला फोन तरी घेऊ द्या. मी तुमच्या इतकी जवळ असताना तुम्हाला तो फोन काना तोंडाला लावा असं वाटतो काय? अहो, पण मेट्रन. जो मेट्रन? मी इतरांसाठी. तुमच्यासाठी मीस मैनावती, उर्फ मैना. है ना? ऑपरेटर, काय झालं? फोन कोण उचलत नाहीये सर. ट्राय अगेन. अहो, असं काय करता? अहो, सारखा सारखा फोन वाजतोय. काहीतरी इमर्जन्सी असला. असू दे, तिथे इमर्जन्सी असली तरी इथे अर्जन्सी आहे. डॉक्टर एक सांगा, हिरव हिरव का असत? हिरव हिरव शेत, गवार, शेवाळ, पोपट म्हणजे राघू. तुम्ही राघू आणि मी मैना. है ना? ऑपरेटर, मी काय करते सर, पण कोणी दिसत नाहीये केबिन मध्ये. व्हॉट नॉनसेन्स. हो, मला काय उचलताय? हो, तो फोन उचला. मरू दे तो फोन. वास्तविक तुम्हीच मला उचलायला हवं. अनिल कपूर नाही का माधुरी दीक्षितला हवा तसा हवा तेव्हा हवा तेवढी उचलतो आणि मग ते दोघं गाणं म्हणतात हवा हवा. हवा हवा काय? अहो, माधुरी केवढी, तुम्ही केवढ्या. म्हणून तर इथे उलट केले ना, मी तुम्हाला उचललं. किती हलके हलके आहात तुम्ही. तुम्हाला तर हलके वाटत का? डॉक्टर, तुम्हाला ते गाणं येतं का? कुठलं? एक डाल पर तोता बोले, एक डाल पर मैना. त्या शेवटी ते आहे ना, आहे ना, येत ना, हो तेच ना. तुम्ही मला खाली सोडा, मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवतो. मला खाली सोडा. चला, तुझ्या नोकरीचं नक्की झालं. तुमच्यामुळे तुमचे उपकार कसे मानावे तेच कळत नाही. असू दे रे. ए, पण तू कंटाळणार नाहीस ना? कंटाळून सांगतोय कुणाला? तुम्ही अजिबात काळजी करू नका, बिंदास रा. मी बघा कसं आणि काय काय करतो ते. आई बापरे, ऑपरेशन चाललं वाटतं. अरे बापरे, पेशंट मरतोय. अरे बापरे, मर गया, मर गया बचा. बापरे, माझी पाठ. बरं झालं तुम्ही आलात. काही नाही, यांच्या कमरेत उसण भरली होती, त्याची कस काढत होती, तर लागले किंचा आयला. काही म्हणजे काही सहन होत नाही याना. परत जाऊ दे, तू कशाला आली होतीस? किंचाळी ऐकून आले. शिवा हा नवीन वॉर्ड बॉय ठेवायला सांगितलं आजपासून साहेबांनी. ठीक आहे ठीक आहे, नंतर येऊन भेट मला. हा मोठा कुठे चालला? हे डॉक्टर हिरवे. असे पिवळे का पडले? नमस्कार कर. नमस्कार हिरवे. नमस्कार. अजून कस निघाली नाही वाटत, मी काढू का कस? अरे बाबा, तू आलास म्हणून मी वाचलो. वाचलो? अहो, त्या बाई चांगल्या तुमच्या कस काढत होती. अरे ती मस काय माझी कस काढणार? ती मस? तुम्ही काय रेडा? गोप्या, त्यांची बायको आहे ना ती. ए डबरा, बायको काय? नाही,
मी अजून अविवाहित आहे. तरी सुद्धा असं युगीच आपली माझ्या मागे 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 करते. हा म्हणजे ते हो गया कुछ पार. येतो मी डॉक्टर सर. कळत की नाही कुठे काय बोलावं. अहो खरंच त्यांची लव्ह स्टोरी आहे. पहिले प्यार की पहिली. तुला काय करायचंय इथे चुपचाप काम करायचं. दुसरीकडे कुठेही लक्ष द्यायचं नाही. नाही देणार. खरंच त्यांचं लफडं आहे. आता तू गप्पा बसतोस की नाही. हे बघ उद्यापासून कामावर हजर हो. मग तुला करेल इथे बघण्यापेक्षा शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. तुला नोकरी करायची आहे की नाही. होय बाई. मग उद्यापासून तुझी नोकरी सुरू. मज्जा. गुड मॉर्निंग. घ्या म्हणते ना गोळी. अहो काय झालं. अरे सकाळपासून औषध देते तोंडच उघडत नाहीये. कसं उघडणार. मी बघतो. मी सांगतो तुम्हाला काय. एक म्हातारा धावत धावत डॉक्टर कडे गेला आणि म्हणाला डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब प्रॉब्लेम आहे. डॉक्टर म्हणाले काय झालं. माझं लग्न झालं. अरे मग त्यात प्रॉब्लेम कसला. नाही मी 80 वर्षाचा आणि माझी बायको 16 वर्षाची. डॉक्टर त्याला म्हणाले तू असं कर एक पेईंग गेस्ट ठेव. 1 वर्षाने तो म्हातारा परत डॉक्टरांच्याकडे आला. डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब कॉंग्रॅच्युलेशन का काय झालं. तुमचा सल्ला कमी आला म्हणजे माझी बायको प्रेग्नंट आहे. डॉक्टर म्हणाले पेंगेस्ट ती सुद्धा प्रेग्नंट आहे. का हसतीस घर शेकटी. अग या गोप्याच्या एक एक गोष्टी आठवल्या ना की हसायलाच येतं. तो वॉर्डात आला ना की कसं चैतन्य येतं. सगळे पेशंट आपली दुःख वेदना थोडा वेळ का होईना पण विसरतात. देव त्याचं भलं करू. अशी माणसं फार दुर्मिळ असतात पुरी. पेशंटचा अगदी पान हालत नसेल नाही त्याच्या वाचून. अगदी खरं. अगं नोकरीला लागल्यापासून प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत झालाय तो. खरंच. अगं लाजायला काय झालं पोरी. खरंच सांगू सुमन असं वाटत याच्या सारखा एखादा चांगला मुलगा जावई म्हणून मिळावा मला. आई एवढी कसली घाई लागली तुला माझ्या लग्नाची. घाई. अगं या वर्षी 23वं संपून 24वं वर्ष लागणार आहे तुला. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday dear Dada. Happy, Happy birthday to you. हां चल लवकर केक कापून सगळ्यांची तोंड गोड कर. अरे पण मला एक कळत नाहीये की माझ्या वाढदिवसाकरता तुम्ही सगळ्यांनी एवढा खर्च कशाला केलात. अरे खर्चाचं सोड दादा पण तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं का होईना. आज सगळ्या पेशंटना एक आनंदोत्सव साजरा करायला मिळतोय. हो यार नाहीतरी आपल्यासारख्या पेशंटचं काय आज आहेत उद्या नाहीत. चल दादा काप केक. आपापल्या जागा सोडून काय करत होता तुम्ही. हो बर्थडे पार्टी. कोणाचा वाढदिवस आहे. मी विचारतोय कोणाचा वाढदिवस आहे. तुझा. तुझा. अरे मग कोणाचा. कोणाचाच नाही. गुड व्हेरी गुड. हे माझं हॉस्पिटल आहे. तुमचं घर नाही. असले थिल्लर चाळे मला इथं चालायचे नाहीत. समजलं. इडियट्स. गोप्या बोल चुताई. आज तू लवकर आला. कमाल आहे. कसली. आज तुझे दोन्ही कान मोकळे आहेत.
मी जेव्हा जेव्हा बघतो ना तुझ्या दोन्ही कानाला दोन डार्लिंग चिकटलेले असतात. शट अप, ती माझी खासगी बाब आहे. कान ही खासगी बाब असू शकते. कान नाही, फोन. फोन खासगी, फोन खासगी फोन वरन करायचा, हॉस्पिटलच्या फोन वरन नाही. साहेबांना कळलं ना तुझा अख्खा पगार टेलिफोन कंपनी जाईल. मग पुरे झालं, जास्त शहाणपणा करू नकोस. ही फाईल साहेबांना ताबडतोब नेऊन दे, त्यांना लवकर हवी आहे. पण फोन करणं गोप्या कर, मला काय करायचंय. मर चांगलं सांगायला जाऊ ना, ऐकतच नाही कोण माझं. हॅलो डॉक्टर डिसूजा. हा डॉक्टर गरुड बोलतोय. हो हो, सगळा स्टॉक संपला. हा इंजेक्शन औषध. हा पुण्याला ठीक आहे, मी पर्सनलीच जातो. नाही असली कामं दुसऱ्यावर सोपवता येणार नाहीत ना. हो रात्री परत पुण्याहून रात्री परत आल्यावर मी तुम्हाला फोन करतो. ओके ओके. तू काय करतोस इथं? फाईल द्यायला आलो होतो. हे बघा, मला तुमच्या सगळ्यांच्या भावना कळतात, पण गरुड साहेबांचा स्वभाव तुम्हाला ठाऊक आहेच. त्यांच्या स्वभावावर एखादं औषध नाही का तुमच्या हॉस्पिटलमध्ये? अरे औषध काय म्हणतोस, एखादं इंजेक्शनच शोधून काढलं पाहिजे. अरे जेव्हा येतात तेव्हा सगळ्यांचं ऑपरेशनच करायला सुरुवात करतात. अरे माणूस आहे का राक्षस? हे बघा तुम्ही शांत व्हा. या वर्षी नाही तर नाही, आपण वाढदिवस पुढच्या वर्षी साजरा करू. अरे वा, कुणाचा वाढदिवस साजरा करताय? बरं झालं तू आला, मी जाऊन येते. तोपर्यंत तू बेडवरच्या चादरी बदलून दे. चादरी? वाढदिवसानिमित्त चादरी बदलताय की काय? कसला वाढदिवस आणि काय, हा डॉक्टर आहे ना, कुणाची प्रेतयात्रा सुद्धा काढू देणार नाही. प्रेतयात्रा? अरे काय झालं काय? अरे आज ह्याचा वाढदिवस, मोठ्या उत्साहाने सगळे आम्ही सेलिब्रेट करायला निघालो होतो. हो अरे असा मस्त केक तयार करून आणला होता आम्ही सगळ्यांनी. हो केक? कुठे केक? तो काय बालदीत? अरे आमच्या भावनांची कदरच नाही डॉक्टरला. केक काय बालदीत टाकायची वस्तू आहे? वाढदिवस साजरा करणं हा काय गुन्हा? असं आहे काय, आपल्याला वाढदिवस साजरा करून देत नाही काय? आपण त्याच्या मैत्राला सुद्धा जायचं नाही. एकूण काय, आपल्याला वाढदिवस साजरा करायचा आहे. अरे वाढदिवस साजरा झाला म्हणून समजा कसा गप्प बसा. हा गेलो आणि हा आलो. अरे हा खरंच गेला काय? बरा आहेस ना तू? नाही नाही, या बाबतीत मी तुझं काही ऐकणार नाही. अगं असं काय करतेस, थोडा विचार कर. त्या मरगळलेल्या जीवाना मी मोकळ्या वातावरणात घेऊन गेलो त्यांना किती बरं वाटेल. अरे ते कबूल आहे रे मला, पण गरुड साहेबांना कळलं तर काय होईल याची कल्पना आहे ना तुला? अगं पण गरुड साहेब आजच पुण्याला गेलेत, रात्री परत येणार आहेत. अरे पण डॉक्टर हिरवे आहेत, मेट्रन आहेत, त्यांना कळलं तर? आयडिया हे बघ, डॉक्टर हिरव्यांचा ग्रीन सिग्नल मिळाला आणि मेट्रनची काही हरकत नसेल तर तुझा काही प्रॉब्लेम? मग माझी काहीच हरकत नाही. हा मग ठीक आहे, तू तयारी लाग, मी जाऊन येतो. आज सगळ्या पेशंटना फिरायला घेऊन जायचं म्हणजे जायचंच, पण त्याआधी ऑपरेशन हिरवे. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. रे गोप्या, अरे काय झालं काय धापा टाकायला? तुमच्यासाठी धापा टाकतोय. तुम्ही मेला ठार झाला, मडक्याची तयारी करा, शिर्डीची तयारी करा. म्हणजे काय झालं? काय काय झालं, मी आता मेट्रन बाई साहेब म्हणजे केबिन मध्ये गेलो होतो, त्या तुमच्या फोटोच्या समोर बसल्या होत्या आणि म्हणत होत्या. काय म्हणत होत्या? डार्लिंग, इतके दिवस तुम्हाला फार चळलं, आता मी तुला सोडणार नाही. इस्पार नाही तोच पार. बापरे, म्हणजे हे तुमच्या फोटोतला असा एकही भाग तिनं शिल्लक ठेवला नाही की किस केला नाही. अग आहे ग, तरी बर फोटो अर्धाच होता. आज कतल की रात है. बापरे, मेलो ठार झालो. हा मी असं करतो काय, मी सारखा गरुड साहेबांबरोबरच राहतो, म्हणजे त्या गाडीला काहीच करता येणार नाही. अरे पण कबूतर, आपला डॉक्टर हिरवे गरुड साहेब सकाळीच पुण्याला मीटिंगला गेलेत, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलो ना. मेलो ठार मेलो, आता माझी सुटका नाही. सुटका? तुम्हाला हॉस्पिटलमध्ये एकट गाठावं म्हणून तिने सगळ्या नर्सना वॉर्ड बॉईजना सुट्टी दिली. बापरे. आता हॉस्पिटलमध्ये फक्त तुम्ही दोघच, राघू आणि मैना. हम तुम कमरे में बंद हो और बत्ती बुझ जाए. सकाळी मौत का सामान ले चले. मी चाललो सामान. मला एकट्याला सोडून जाऊ नको. हे बघ काय वाटेल ते करून घ्या, जाय तुम्ही मला सोडव रे प्लीज. सोडवी सोडवी, पण एका अटीवर. अटीवर? बोल बोल आठ बोल. आज आम्ही सगळ्या पेशंटना घेऊन पिकनिकला जाणार. पेशंटला घेऊन? काय वाटेल ते काय नाही. कबूल बाबा कबूल. आता मेट्रनला फोन लावा. लावतो मेट्रनला.
नाही नाही मेटरला मी नाही मेटरला मी नाही मौतकाचा मान लावतो लावतो बाबा लावतो लावा ला शाबास हॅलो ओ डॉक्टर हिरवे मला तुमचीच आठवण येत होती डार्लिंग असं आठवणीवर किती दिवस जगायचं असं कर तू मला बाहेर कुठेतरी भेट भेटूया तुम्ही फक्त बोला हिरवे नुसतं बोला तुम्ही म्हणाल तिथे येते या क्षणी आता येऊ तुमच्या केबिन मध्ये नको 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 केबिन मध्ये नको तू असं कर तुम्हाला तुम्हाला अशी द्यायच्या जागी भेट तुम्हाला हँगिंग गार्डनला भेट चालेल चालेल अहो या क्षणाचीच तर मी वाट पाहत होते हो निघाले आताच येते अरे निघते निघते गोप्या तुला वाटतं ते हँगिंग गार्डनला जाईल हँगिंग गार्डनला तुम्हाला भेटायला ती स्मशान सुद्धा येईल आता वेळ काढू नका की जायच्या आम्हाला तयारी करायला पाहिजे कम ऑन एक डाल पर तोता बोले एक डाल पर मैना ला 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 बोलो है ना बोलो है ना केली मैना जल्दी करना यारे या सारेया खुशी ने नाचूया खुल्या आकाशी पाखरू होया यारे या सारेया खुशी ने नाचूया खुल्या आकाशी पाखरू होया पिकनिक 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 जगाची बंधनी आलोरे तोडणी मनाच्या पंखांची न्यारी फरारी सुखाचे रंग हे घेऊया झेलून निळ्या लाटेची धुंदी रुपेरी कुणाचे कोण येते तरीही नाते आहे हृदयाचे मनाचे मीत होऊ गीत गाऊ आपल्या धोतीचे यारे या सारेया खुशीने नाचूया खुल्या आकाशी पाखरू होया यारे या सारेया खुशीने नाचूया खुल्या आकाशी पाखरू होया पिकनिक 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 पिकनि
यारे या सारे या खुशी ने नाचुया खुल्या आकाशी पाखर होया यारे या सारे या खुशी ने नाचुया खुल्या आकाशी पाखर होया पिकनिक 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 लवकर झोपा गरुड साहेब यायची वेळ झाली आहे आणि एवढ्या रात्री त्यांनी मला इकडे पाहिलं ना तर माझी नोकरी जाईल झोपा अरे गोप्या कशी काय झाली पिकनिक पिकनिक चांगली झाली हो पण गरुड साहेबांनी जर मला एवढ्या उशिरा इकडे पाहिलं ना तर मला कायमचं पिकनिकला पाठवतील मला गेलं पाहिजे ते यायचे आज बाबा हो हा वाजले तर मला इकडे पाहिलं म्हणजे बापरे साहेब गोप्या इकडे आलो साहेब आलो आलो साहेब काय म्हणताय साहेब ते बॉक्स काढ हो साहेब डॉक्टर हिरवे येस सर हा गोप्या इथं काय करतोय काय झालं साहेब की माझा एक पेशंट इकडे ऍडमिट झालाय त्याला बघून मी निघालच होतो साहेब डॉक्टर हिरवे सर हा पुन्हा सहा नंतर इथं दिसला तर याला नोकरीवरून काढून टाका येस सर तो बॉक्स घेतो साहेब कसं काय चाललंय आपल्या कृपेने व्यवस्थित चाललंय सर गुड 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 मेट्रन कशा आहेत मेट्रन हँगिंग गार्डनला गेले ते काय आहे की हँगिंग गार्डनचा एक पेशंट आहे ना त्याला बघायला गेले आहेत डॉक्टर स्टोअर सुगडा येस सर कॅनव्याला चावी लावत आहेत मग एकीला जाताना जानवं कुठे लावत आहे गोप्या तुमच्याकडे थोडं काम आहे येस सर सगळं बंद करा आणि वरती केबिन मध्ये येऊन भेटा ओके डॉक्टर हिरवे दरवाजी चावी तुमच्याकडे आणि फ्रीजची चावी डॉक्टर गरुडांच्याकडे असं कसं काय अरे बाबा सेफ्टी करता या फ्रीज मध्ये अतिशय महत्वाची आणि किमती औषधं आहेत त्यामुळे गरुड साहेब या फ्रिजिडियरच्या चाव्या नेहमी स्वतःकडे ठेवतात बरं करतात चल बाबा जाणवं जड झालं असतं